सत्यजित कदम एक असा सरकारी कर्मचारी की गोर गरिबांसाठी तो देव होता। त्यानं उभं आयुष्य गोर गरिबांच्या हितासाठी आणि लोक कल्याणासाठी गेलं। त्यानं त्यांच्या कल्याणासाठी कधी स्वतःच्या प्रपंचाची चिंता केली नाही किंवा स्वतःच्या जीवाची सुद्धा चिंता केली नाही। असा हा गोर गरिबांचा देव, याला त्याच्या कामाची पावती त्याचा जीव गमवून द्यावा लागेल हे कोणाला ठाऊकच नव्हतं। काम म्हणजे कसं कदम साहेब? अहो, आपल्या कारखान्याच्या कामासाठी आलोय। कारखान्याचं? आणि कुठलं काम तुमचं? म्हणजे आमची पोरं इथं आली नव्हती। अच्छा अच्छा, म्हणजे ती काल जी मुलं आली ती तुमचीच होती काय? आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का तुमचं जे कारखान्याचं कसं झालं माहिती का शेटजी? ते आपल्या गावाच्या जवळ आलाय आणि आपल्याला काय सांगतो कायदा की गावापासून तर 10 किलोमीटर कमीत कमी अंतर असावं आणि तुमचा कारखाना तर एकदम गावाला खेटून आणि कशी परवानगी देईल सांगा बरं तुम्ही। अरे हो, मी पण विसरलोच, कायद्याची गोष्ट काढली म्हणून माझ्या लक्षात आलं। परवानगी बरोबर आहे तुमचं, हे बघा आता परवानगीचं म्हणाल तर ठीक आहे, काय हरकत नाही। हा, आता परवानगी मिळेल की नाही साहेब? शेट, अहो हे पैशाचं काय करू घेऊन मी? तुम्ही ज्या ठिकाणी कारखाना मानताय ती जागाच अशी आहे की त्या लोकांचं आरोग्य धोके देऊ शकतं, त्यामुळे नाही देऊ शकत, पैसे धरा तुमच्याजवळ। म्हणजे कदम साहेब, आम्हाला परवानगी मिळूच शकत नाही। सेठ, तुम्ही मला काही विकणार समजलं काय? अहो, तुमच्या त्या केमिकलच्या फॅक्टरीमुळं कितीतरी लोकांचा जीव जाणार आहे आणि त्या लोकांच्या पापाचं ओझं मी माझ्या डोक्यात घेऊ का? कदम साहेब, लोकांच्या जीवाचा धोक्याचा प्रश्न मला सांगू नका, जयसिंगराव सेठ म्हणतात मला। आणि परवानगी ठीक आहे, तुम्ही नाही परवानगी दिली तर पाहून घेईन, जयसिंगराव सेठ म्हणतात मला, येतो मी। नमस्कार। साहेब, तुम्ही त्या मुलाला आणले काय? हो ना रे, आज काय आलं तो माग लागला आज, आणि सुट्टी पण होती म्हणलं मग चला घेऊन आज तेवढं त्याचा विरंगुळा होईल म्हणून आणलंय त्याला आज। काय म्हणता बोला ना, काल त्याच्या कामाचं कधी होईल? अहो झालंय ते, आता एक सही राहिली, उद्या दुपारपर्यंत घेऊन जा, झालेलंय सगळं। सर, तुम्ही जे जांभळी गावाला जे टाकीचं प्रोत्साहन दिलेलं आहे तरी आपल्याला त्याचं उद्घाटन करायचं आहे, सर्व सरकारी अधिकारी येऊन थांबलेले आहेत, तरी चलावं लागतंय आपल्याला, जावं लागेल सर तिथे। अरे पण तिथं पुढच्या महिन्यात आहे ना? नाही सर, सगळे तिथं आलेले आहेत, आपल्याला तिथे जावं लागतंय सर। अरे पण तुला कधी जांभळीला पाहिलं नाही? मी बऱ्याच वेळ आलोय पण रे। जे तुम्ही पाण्याची टाकी बांधता ना आता, त्याच्या पलीकडेच माझं घर आहे। असं असं असं, बरं बरं बरं, चल रे बाळा आपण जाऊन येऊ पटकन। शॉर्टकट चांगला रस्ता आहे इकडून। हा का? हा, तुला माहिती आहे ना सगळं? हा माहिती आहे, मग चल मग। जयसिंग सेठ जी, मला कशासाठी आणलं इथं?
मी काय गुन्हा केला असं तुम्ही बळजबरीने धरून आणलं मला इथं? सत्यजित कदम शासकीय कर्मचाऱ्यामधलं एक आदर्श नाव, खूप इमानदार व्यक्तिमत्व कदम साहेब. माझी जर ऑफर तुम्ही ऐकली असती ना तर अगदी गुण्या गोविंदानं आनंदानं प्रपंच केला असता, परंतु तुम्ही माझ्या ऑफरला नकार देऊन तुमच्यावर ही वेळ उडून आणलेली आहे. आलंय का ध्यानात? सेठ, पण मी माझा स्वयंपान कधीच विकणार नाही. मला त्यातलं तुम्ही समजलं काय? असे किती बंड दिले तरी मला पैशाचं काही घेणं देणं नाही, समजलं? कदम साहेब, असे न विकणारे कैक माणसं याच्या शंकरावने विकत घेतलेत पैशावर, आणि जो मला नडला त्याचा कार्यक्रम आडला, हे ध्यानात घ्या. तुम्हाला ही संपवायला मला वेळ लागणार नाही, हे गोष्ट ध्यानात घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही. बऱ्या बोलानं माझ्या कारखान्याच्या कामाला परवानगी द्या, अन्यथा परिणाम खूप वाईट भोगावे लागतील. तुम्हाला परवानगीच पाहिजे ना? मी देतो, पण तुम्ही ज्या त्या जागेवर काम कारखान्याचं काम चालू केलं ना, ती गावापासून 30-40 किलोमीटर लांब न्या, मग आपण परवानगी देऊ त्याला. म्हणजे आम्ही कारखाना कुठं चालू करायचा हे तू ठरवायचं, आणि त्याची परवानगी आम्ही तुझ्याकडं मागायची, आणि तू ती द्यायची नाही. कदम साहेब, अरे तुम्हाला काय वाटलं की तू परवानगी नाही दिली म्हणून मला काही परवानगी मिळणार नाही का? कुठं नाही परवानगी आणू शकतो, हे ध्यानात घ्या. शेठजी, परवानगी तुम्ही कुठून पण घेतात, पण मी असेपर्यंत तुम्हाला परवानगी भेटणार नाही, कारण हा माझ्या गोर गरीब जनतेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुमचे ज्या कारखान्याचे प्रदूषण होते, जे त्रास आहे, हे सर्वसामान्य जनता त्यामुळे कितीतरी लोक त्याचे भरडले जाणार, मग तुम्ही काय करणार त्यांच्यासाठी? चेदाम साहेब, जनतेची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी अजय शिंगराव भक्कम आहे. पैसा ना पैसा खर्च करेन, एक ना एक जनता विकत घेईन, परंतु परवानगी ही आणणारच, ध्यानात घ्या. ठीक आहे पाहू तुम्ही कशी परवानगी घेता, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही कधीच परवानगी तुम्हाला भेटणार नाही, आणि माझ्या जनतेला मी कधीच धोका देणार नाही. अच्छा, म्हणजे जोपर्यंत तू आहे तोपर्यंत काम होऊ देणार नाही, जनतेची चिंता करतोस, आणि मग तुलाच जर संपवलं तर? मला माहीतच होतं तू बऱ्या बोलाने कबूल होणार नाहीस, आणि त्यासाठी सगळी पूर्ण तयारी मी आधीच केलेली आहे. जॉन, आणि याच्या मरणाचं सामान इकडे. सत्यजित कदम, हे पॉइजन आहे पॉइजन, आणि इतकं खतरनाक पॉइजन आहे, याचा जिभेला स्पर्श जरी झाला ना तरी माणूस जगू शकत नाही, आणि ते आता तुला जबरदस्तीने पाजणार. ही तुझ्या मरणाची तयारी, आणि हे तू सही केलेलं पत्र. निर्दोष मुक्तता आहे आमची याच्यामधून, कोणाचाही आमच्यावर विश्वासही बसणार नाही की जयशिंगराव हे कृत्य करू शकतो. तू तुझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र आत्महत्या करतोय म्हणून. जॉन, लागा तयारीला. हरकत नाही साहेब. कदम साहेब, मरता मरता तुम्ही काय लिहून दिलंय स्वतःच्या सहिनीशी हे तरी ऐका जरा, म्हणजे तुम्हाला वरती स्वर्गात. हा, मी श्री सत्यजित कदम स्वतः असे लिहून देतो की मी वैयक्तिक व शासकीय कामातील अपराथपरीमुळे माझ्या जीवनाचा त्याग करीत आहे. हे सर्व कृत्य मी माझ्या स्वखुशीने करीत आहे, यामध्ये इतर कुणाचाही काहीही दोष नाही किंवा संबंध नाही, त्यामुळे इतर कुणालाही दोषी अथवा जबाबदार धरू नये. मी स्वतः विषारी औषध घेऊन आत्महत्या करीत आहे. आपला सत्यजित कदम.
अरे संपला गेलाय वाटतं आता तो पूर्ण विझला त्या सोडून त्याला आणि चला. अरे हो थांबा एक गोष्ट तो विसरलच आत्महत्येचं लेटर ते तसंच राहिलं होतं ते ठेवून द्यावं लागेल त्याच्या खिशामध्ये. क्या सत्यजित कदम तुमचा आत्महत्येचा पुरावा. ओके चला. अशा प्रकारे माझ्या बापाला त्यांनी म्हणाले. अरे मला माहीत नव्हतं रे तुझ्या अशा तुझ्यावर एवढा अन्याय झाला आहे. खरंच तुझे पैसे मी उडवले. तुझे पैसे मी कामधंदा करून भरपाई देईन रे बाबा. ऐका ना किती पैसे उरलेत त्याच्यातून. मला तेवढे असतील तेवढे पैसे द्या. मला त्या जयसिंगला जेलमध्ये टाकून सजा द्यायची त्याच्या कर्माची. खरंच मला माफ कर. मी 550,000 रुपये उडवले असतील ते पण फालतू. पण भरपूर पैसे त्या बॅगेमध्ये आहे. परंतु तुझ्यामुळं त्या जयसिंगला त्याच्या कर्माचे फळ आवश्यक भेटन. शेवटी सत्याचा विजय होतोय. ध्यानात घे बाळा तुझा विजय निश्चित आहे. त्या जयसिंगनी माझ्यापासून माझं सगळं बालपण हरवलं. काय रे काय करतोस? हा काय नाही मग कशासाठी आला इकडं? इकडे काय रे काय इथं दारात बसलाय? काय पाहिजे तुला? भाकर. भाकर ठीक आहे. म्हणजे भूक लागली तुला तर हे 10 रुपये घे आणि काहीतरी खाऊन घे जा. मालक येणे आजची भूक भागव पण उद्याच काय. मला काहीतरी काम दे. काम म्हणजे काय? काय काम करशील तू? मालक तुम्ही मला काही काम द्या. फार मला गाडी पोसाय लावली ना तरी मी पोसतो. अच्छा म्हणजे तू तुला कामाची अत्यंत गरज आहे. ठीक आहे परंतु एक लक्षात ठेव पैसे विषय तुला मिळणार नाही. 2 टाइमचं जेवण मिळेल. चालेल? चालेल मालक. शेठ काम झाले. अच्छा अरे हे काम झालंय पण महत्वाचं काम असं काय झालंय? ते पण काम झालंय. वावरा द्यायला नाही म्हणत होते मग साया वगैरे करून घेऊन मोठक्या उपाय देऊन काम करून घेतलं. अरे का देणार नाही? जयसिंगरावचा रुबाब माहीत आहे त्यांना. जयसिंगरावची दास्ती त्यांना माहीत आहे. ठीक आहे चल. शेठ या बॅगमध्ये आपले सगळे काळ्या कामाचे कागदपत्र आहेत हे ठेवून द्या मग. अरे पडू दे तसेच. कोण खात आहे त्याला? जयसिंगरावचं घर आहे. राहू दे तिकडेच. आणि हे बघ
उद्या बँक उघडल्यानंतर पैसे जमा कर बँकेमध्ये, आज सुट्टी आहे बँकेला, ठीक आहे? शेठ जरा कारखान्याचं काम आहे ते एकदा बघून येतो. अच्छा ठीक आहे. अरे बॅग कुठे गेली? अरे बॅग कुठे ठेवली? आणि तो सोने पण घरात दिसत नाही. 100% त्यांनीच बॅग घेतली असं. आता लगेच पोरं घेऊन जातो आणि त्याला लगेच पकडून आणतो. जा शोधतो. लगेच त्या जयसिंग पाटलामुळे मला माझ्या बापाची माया पाहायला भेटला. मित्रा, तुझ्या संगतात जे घडलं त्याला मी बदलू शकत नाही, परंतु तुझे पुढं आता तू हे करणार आहे ना, शेवटपर्यंत मी तुझ्या संग राहीन, तुला साथ देईन, हे माझं वचन आहे. आणि तू तुझ्या कामाला लाग. आत्ता तुम्हाला एकच काम करायचं. मी गावात आलो तर सगळे लोक माझ्याकडे बघतील. तुम्ही जाऊन खोलीतून बॅग घेऊन थेट पोलीस स्टेशनला हजर व्हा. ठीक आहे. मी ती बॅग घेतो आणि पोलीस स्टेशनला पोहोचवतो. मग त्या चोरांची मजा करू. जा तू विंदास, मी जातो. हे पा साहेब, आज तो चोर पकडा झाला. हा ऐकतो. हे पा, हा साधा सुद्धा चोर नाही, चोऱ्या मारामाऱ्या दरोडे हॉटेलवर पिऊन डेसिंग अशा प्रकारचे गुन्हे करतोय हा साहेब. पकडा त्याला आणि त्याला सोडू नका. आणि हे बघा साहेब, म्हातारे माणसाला बघतो यो आणि त्याला लुटीतो दम देऊन गेलाय ना. घ्या असं करतो का? एवढे कांड करतो का? चांगल्याच प्रकारे बघावं लागतं याच्या का मग. आणि हा हो साहेब, मग तुम्हाला पाठीमाग ते सांगितल्याप्रमाणे ते प्रकार गेले बरेच दिवस इथे घडत आहेत. हाच तो. थांबा. काय रे? काय ऐका साहेब, या बांगाराचं आपण चोरच आहे. हा त्याचा साथीदार आहे हा पक्का. हा माझ्या घरातल्या 2-3 चोऱ्या निघाल्यात. एकदम भंगारे, घेऊन या भंगाराला. थांबा. आता कळण खरा चोर कोण आहे, खरा जेल मध्ये जाणार कोण आहे. असं साहेब, हा माणूस खरा आला. खरा माणूस आला. तुम्हाला खरं काय सांगणार साहेब? साहेब, हे जय सिंगराव शेठचे काळे कारनामे. हे पा साहेब, ह्या शेठनी करोडो कोटीचे फ्रॉड करून या गावात कारखाना उभा केलाय. आणि
चोक कारखाना उभा करताना अनेक जणांचे जीव धोक्यात घातलेत आणि अक्षरच्या कारखान्यासाठी यांनी माझ्या वडिलांचा साहेब अक्षरच्या माझ्या बापाचा खून केला यांनी जयसिंग सेठ खरं आहे का ये साप खोटा आहे साहेब सेठ सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहे असे असे काही पुरावे कोणीही गोळा करेल साहेब एक नाही दहा दहा कंपन्या आहेत माझ्या आणि असं कोणीही उठेल आणि दहा पुरावे गोळा करेल मग मग काय काय हे करत असायचं का त्यासाठी कायद्याला काय तुम्ही तुमच्या मुठीत समजता काय पैशाच्या जोरावर हा जयसिंग सेठ काहीही करू शकतो आणि हो हा ए काय रे कोण रे तुझा बाप माझ्या बापाचं खून कोण तुझा बाप नाव तरी सांग माझ्या बापाचं नाव सत्यजित कदम सत्यजित कदम म्हणजे तू सत्यजितचा पोरगा आहेस हा तोच सत्यजित कदम ज्याचा तुम्ही भर दिवसा खून केलाय पूर्ण विष नसा नसा भिनला पाहिजे एक आताशी समजलं मला त्या दिवशी तुला जिवंत सोडलाय हीच माझी मोठी चूक झाली म्हणजे माझ्या घरात कामाला राहिलास माझी सहानुभूती मिळवली आणि माझे सारे गुपित बाहेर काढलेस म्हणजे हे असं झालं हमारी बिल्ली और हमसे म्याव साहेब हीच वेळ आहे अन्यायाविषयी लढण्याची आत्ता वेळ आहे साहेब आज ह्या माणसाने त्याचा बाप गमावला आणि ह्या माणसाला जर तुम्ही असं ढिल्लं सोडलं तर असे काही माणसं कामाला लावीन तू साहेब यांचे मुसके आवळा मुसके यांना ढिल्लं सोडू नका यांना तुमचा कायदा दाखवा तरच हे त्यांचे पाय जागेवर राहतील अन्यथा खूप अन्याय होणार लक्षात घ्या साहेब जयसिंग सेठ तुम्हाला चौकशीसाठी ना पोलीस स्टेशनला यावं लागेल चौकशी आमच्यासाठी चौकशी काही नवीन नाही साहेब चला आणि हा त्यांना ठेवा दोन दिवस लागतील मला फक्त दोन दिवस बाहेर येण्यासाठी चला मग तुमच्या दोघांकडे बघून घेतो ओ होईन का याला सजा बका तू काळजी करू नको शेवटी सत्याचा विजय आहे त्याला काय त्याच्या बापाला सजा होईल अख्खा पुरावा त्या इन्स्पेक्टरच्या हातात दिलेला आहे आपण तू काळजी करू नको त्याचे बापाजी भोगते स्वतःच भोगणार आहे